पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरणाबाबतच्या पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह बैठक झाली. मुंबई मंत्रालयात संपन्न झालेल्या या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उरण नगराध्यक्ष महेश बालदी, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, नगरसेवक नितीन पाटील, पंचायत सदस्य निलेश पाटील, अभिमन्यू पाटील, कामोठे शहराध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चाचे अमर पाटील यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरणाबाबतच्या पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार राज्य वीज वितरण मंडळाचे अधिकारी व संबंधित विभागांसमवेत नामदार चंद्रशेठ बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली.